मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळून देणारे महाराष्ट्रातले पहिले साहित्यिक म्हणून वि स खांडेकर अर्थात विष्णू सकाराम खांडेकर यांचा नामोल्लेख केला जातो। विष्णू सकाराम खांडेकर यांचा जन्म 1898 मध्ये सांगली येथे झाला। त्यांचं शिक्षण 1913 मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले आणि पुढे इंटरची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाली। शिक्षणक्रम संपल्यानंतर ते कोकणातील शिरोडे या गावातील इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले। पुढे ते त्या शाळेचे मुख्याध्यापक बनले। शिरोड्याला असतानाच त्यांनी लेखन कार्याला प्रारंभ केला। 18 वर्षानंतर ते चित्रपट व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले आणि तिथेच ते स्थायिक झाले। इसवी सन 1930 मध्ये हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी खूप गाजली। त्यानंतर त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या। त्यांनी त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यामधून समाज जीवनाचे वास्तव चित्रण करून सर्वसामान्यांच्या सुखदुःखांना वाचा फोडली। खांडेकरांच्या अनेक कादंबऱ्यांची निरनिराळ्या भारतीय भाषेमध्ये भाषांतरे सुद्धा झालेली आहेत। खांडेकरांनी लिहिलेले लघुनिबंधही वाचकात लोकप्रिय झाले आहेत। वि स खांडेकरांनी ज्वाला, छाया, अमृत, देवता, माझं बाळ इत्यादी 11 चित्रपटाच्या कथा लिहिलेल्या असून त्यापैकी बरेच चित्रपट त्या काळी खूप गाजले। इसवी सन 1941 मध्ये सोलापूर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले। त्यांच्या ज्या कादंबऱ्या होत्या, हिरवा चाफा, हृदयाची हाक, दोन मने, क्रौंचवध, कांचनमृग, रिकामा देव्हारा, अश्रू, उल्का, पहिले प्रेम, पांढरे डाग, दोन ध्रुव, सुखाचा शोध, ययाती आणि अमृतवेल यासारख्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध होत्या। त्यांचे कथासंग्रह म्हणजे कालची स्वप्न, नवा प्रातकाल, ऊन पाऊस, जीवनकला, पाषाणपूजा, स्त्रीपुरुष आणि प्रसाद हे त्यांचे कथासंग्रह। लघुनिबंध संग्रहामध्ये चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, रिमझिम, मजधार, कल्पकता इत्यादी। त्यांचं नाटक होतं रंकाचे राजे। पुरस्कार त्यांना मिळाले ययाती या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता। 1968 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला। 1974 मध्ये ययाती या त्यांच्या कादंबरीला भारत सरकारच्या ज्ञानपीठातर्फे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डिलीट ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली। त्यांचा मृत्यू 1976 मध्ये झाला। असे हे उत्तम साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील मराठी भाषेचे पहिले साहित्यिक या जगातून निघून गेले। धन्यवाद।